शहर उत्तर मतदारसंघात मोदी ॲट द रेट 9 अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी माजी सभागृह नेते सुरेश पाटलांनी पुढाकार घेतला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा प्रसार सामान्य जनतेमध्ये करण्यासाठी मोदी ॲट द रेट 9 अभियानाची सुरुवात 1 जून ते 30 जून दरम्यान करण्यात आली असून याचा शुभारंभ शहर उत्तर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 3 येथे माजी सभागृह नेते सुरेशअण्णा पाटील यांनी युवा संपर्क अभियानाच्या माध्यमातून केला. भवानीपेठेतील अथर्व गार्डन येथे सुरेश पाटील यांनी युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार मेळावा व मोदी सरकारने युवकांसाठी 9 वर्षात केलेली कामगिरी याची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते धनाळे मामा, सुरेश पाटील, हेमंत पिंगळे, उद्योजक केशव चाटला, अमर बिराजदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय अंजिखाने यांनी केले व सुरेश पाटील यांचे कौतुक करताना म्हणाले की सोलापुरातील तरुणाई रोजगारासाठी वणवण भटकत असून पाटलांनी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेला हा उपक्रम हा आदर्श उपक्रम असून येणाऱ्या काळात आपण अनेक कंपन्यांना सोलापुरात आणून सोलापुरातील तरुणांचा लोंढा बाहेर जाण्यापासून थांबवावे अशी विनंती केली. प्रामुख्याने तुम्हाला जर बघत असाल तर एक गोष्ट लक्षात येते की माझ्या मागं किती पोरं आहेत. मग कुठल्या कार्यक्रमाला नुसतं गर्दी करणे की मटणाचा तुकडा दारूचा घोट बाजला की त्या तरुणाला घेऊन जायचं, पण चांगली कुठली दिशा किंवा चांगलं मार्गदर्शन त्याला कधी करायचं नाही. कारण हे जर मटणाचा तुकडा दारूच्या घोटामध्ये जर या तरुण पिढीला जर गुंपून ठेवलं तर ते आपल्या पाठीमागं येतील किंवा अन्यथा येणार नाही. म्हणून असलेच उद्योग आजकालच्या राजकारणामध्ये चाललेलं आहे. पण एखाद्या माणसाला हाताला रोजगार कसा मिळावा, एखाद्या तरुणाला बेरोजगाराला त्याला रोजगार कसा मिळावा हा विचार फार कमी राजकारणी आजकाल करत आहे. प्रमुख पाहुणे हेमंत पिंगळे यांनी मोदी ॲट द रेट 9 अभियानाची माहिती उपस्थित तरुणांना दिली व केंद्र सरकारने गेल्या 9 वर्षात तरुणांसाठी कोणत्या योजना आणल्या व कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला याची माहिती दिली व याचबरोबर मोदी सरकारच्या काळात युवकांसाठी अनेक क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होत असून येणाऱ्या काळात बेरोजगारी संपुष्टात येण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे आयोजक सुरेशअण्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आमचा भवानीपेठ भाग हा कामगार बहुल भाग असून आमच्या प्रभागात अनेक तरुण शिकलेले असून देखील त्यांना नोकरी नसल्याने त्यांचे पालक नेहमी त्यांची मुलांची व्यथा आम्हाला सांगत असतात व आमच्या मुलांना जर रोजगार मिळाला तर आमचे कुटुंब व्यवस्थित चालेल ही तळमळ पाहून मी हा रोजगार मेळावा घेण्याचे ठरवले. आज फक्त एकच आर्मेका फायनान्स कंपनी आम्ही बोलावली असून येणाऱ्या काळात सर्व क्षेत्रातल्या कंपनींना बोलावण्याचे आमचे नियोजन असल्याचे सांगितले. 50 लोकांना आम्ही या ठिकाणी जॉब देणार आहे, परंतु ज्या हुशार विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यामध्ये सिलेक्ट होतील. परंतु मला एवढं सांगायचं की जे काही उरलेले लोक आहेत ज्यांना ज्यांना कळालं नाही त्यांनी मला मोबाईलद्वारे कॉन्टॅक्ट करावं. माझा नंबर 98 50 100 999. त्या लोकांना बी आम्ही आर्मेका फायनान्स कंपनीच्या सर्व मॅनेजर आणि स्टाफ लोकांना सांगून इतर लोकांना बी विशेष करून तेलुगू भाषिक आणि कन्नड भाषिक लोकांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे. परंतु अनेक लोकांचं म्हणणं आहे की सोलापूर शहरामधील या सोलापूर शहराच्या लोकांना सोलापुरातच जॉब मिळावं, म्हणून आम्ही आता अनेक लोकांना या ठिकाणी विशेष करून विचारलेलं आहे. राम रेड्डी साहेब असतील, नितीन शाह असतील किंवा इतर मोठमोठे उद्योजक उद्योगपती यांना सोलापुरात बी जॉब मिळण्यासाठी आम्ही विचारलेलं आहे. यावेळी मेळाव्यासंदर्भात सुरेश पाटील यांनी घेतलेल्या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. सुरेश पाटील एज अरेंजेड हियर द स्टुडंट हु आर अनएम्प्लॉइड फॉर सिक्युरिंग जॉब फॉर हिम ही इज ट्राइंग हिज लेवल बेस्ट बट नाउ एट पुणा जॉब्स आर देयर बट एट सोलापूर स्टील देयर यू नो ही इज ट्राइंग हिज लेवल बेस्ट टू सिक्युर ए जॉब एंड डू सम एम्प्लॉयमेंट. सोलापुरातील लोकप्रिय कर्तृत्वान नगरसेवक सुरेशअण्णा पाटील यांनी आपल्या प्रभागातील युवकांसाठी जॉब फेअरचं आयोजन केलेलं होतं. या जॉब फेअरला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. आज बऱ्याच लोकांचं सिलेक्शन लेटर देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. सोलापुरामध्ये कोणत्याही प्रकारचं रोजगार उपलब्ध नसल्यामुळं इथल्या तरुणांना रोजगारापासून वंचित राहावं लागतं. एक नैराश्याची भावना या सोलापुरातल्या तरुणांमध्ये निर्माण झालेली आहे. अशा वेळेला नगरसेवक सुरेशअण्णा पाटील यांनी जो जॉब फेअर घेतला तो अतिशय योग्य वेळेला घेतलेला जॉब फेअर आहे. विशेष म्हणजे भाजपाचे माजी अध्यक्ष व नुकतेच काँग्रेस पक्षात गेलेले सोलापूर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अशोक निंबर्गी यांनीही या जॉब मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. त्यांनी या कार्याचं कौतुक केलं.
फेअर होतं भवानीपेठमध्ये. सुरेश पटेल आणि काका यांच्याकडे जॉब फेअर यांनी आयोजित केलं होतं. इंटरव्ह्यूसाठी आले होते आणि सिलेक्शन झाले. पुण्याची कॉलिंग कंपनी जॉब बिझनेस बँकिंग सर्व्हिस कंपनी आहे. बरं वाटतं इथे जॉब फेअर आयोजित केलं असेच आयोजित करावे सोलापुरात अशी सुरेश अण्णा यांनी ते आयोजित केले होते जॉबसाठी म्हणून. तर माझ्या दोन मुली होते म्हणून आम्ही त्यासाठी इथे आणले आटोमा गार्डनमधून. सुरेश पाटलांच्या ज्या ज्या सांगण्यामुळं आमच्या घरातल्यांच्या मुलींना दोघांना आणून त्यांनी इथं सिलेक्ट झालेले आहे म्हणून तेवढंच अभिनंदन आहे.